चंदगडवासियांचा तीव्र विरोध असतानाही कोल्हापुरातली एव्हीएच केमिकल कंपनी पोलीस बंदोबस्तात सुरू होती. चंदगडकरांनी जोरदार आंदोलन करत कंपनी विरोधात एल्गार पुकारला. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी एव्हीएच प्रकल्पाच्या उत्पादनावर बंदी घातली. तसंच कंपनीच्या चुकीच्या परवान्यांच्या चौकशीसाठी 9 जून 2015 रोजी राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. या समितीची 29 जानेवारीला नागपुरात बैठक झाली. या बैठकीत निरीचे अधिकारी डॉक्टर तपास नंदी, एमपीसीबीचे अधिकारी पी के मिरासे आणि एव्हीएच केमिकल कंपनीचे मोहिंदर सिंघानिया यांच्यात साटलोट असल्याचं उघड झालंय. एका क्लिपमधून एव्हीएच विरोधी कृती समितीनं याचा पर्दाफाश केलाय. एमपीसीबीचे अधिकारी त्यांना सांगतात की यू आर द मास्टर, यू आर द एक्सपर्ट, तुमसे ज्यादा किसी को मालूम नाही, तुम्हाला एक्सपर्ट म्हणून शासनाने नेमलंय आणि तुम्ही त्यांना हा सल्ला देतात. ह्याच्यावरून लक्षात येतं की ही जी तज्ज्ञ समितीचे 2 सदस्य होते मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या, ते हे एव्हीएचला लागेबंदे लागू झालेले आहेत. त्यामुळे ह्या कमिटीने दिलेला कुठलाही निर्णय एव्हीएच कृती समिती ह्याच्यापुढे मान्य करणार नाही आहे. हा प्रकल्प बंद करून इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. असं असताना निरी आणि एमपीसीबीचे अधिकारी एव्हीएच कंपनीचे हस्तक असल्यासारखे का वागतायत असा सवाल बाभुळकर यांनी उपस्थित केलाय. सीआयडी कडून तपासणी व्हावी याची मागणी करत आहोत. त्याचबरोबर आम्ही सगळेजण जाऊन आता अँटी करप्शन ब्युरोमध्ये ह्या 2 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार असून त्यांचे फोन रेकॉर्ड, त्यांची मालमत्ता आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता ह्याची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आता सद्य समिती रद्द करून त्रिस्तरीय समिती स्थापन करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळं एव्हीएच कंपनी विरोधातलं आंदोलन पुन्हा एकदा पेटणार असल्याचं या निमित्तानं समोर आलंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.